षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती चालू आहे, 21 धावा स्कोर कार्ड वरती आहे. हा चेंडू आता मात्र परफेक्ट गॅप, परफेक्ट गॅप, चेंडू पोहोचेल सीमा पार, सनसनीत चौकार. पंचवीस धावा धाव फलकावरती, या षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती चालू, 25 रन ऑन स्कोर कार्ड. चेंडूला सन्मान नक्कीच जो दिला गेलाय, वसूल केली जाईल परत एकदा सिंगल, एक धाव त्या ठिकाणी वसूल केली जाते. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 26 धावा, 13 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ संपलाय, बिनबाद 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक सुरेख सुरुवात मैदानाच्या आतमध्ये, वेल बिगिनिंग इज हाफ सक्सेस, एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. आणि या सुंदर सुरुवात 13 ची सरासरी आपण पाहिली आहे. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधान बनवले गेल्यात 26 धावा. चार ओव्हरचा खेळ शेष आहे, बाकी आहे, शिल्लक आहे, दोन ओव्हरचा खेळ संपलाय, धावा आहे स्कोर कार्ड वरती 26. षटक तिसरं मैदानाच्या आतमध्ये नक्की जे टाकले जाईल. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय, शांत वातावरण नक्कीच आपण एका बाजूला पाहतोय. दोन समान ताकदीचे संघ, त्यांची गाठ आमने सामने पडताना जे आपल्याला पाहायला मिळते. एक समतल मैदान, सकल अशा प्रकारचं मैदान, कोणत्या प्रकारे डिक्लेरेशन झोन तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळणार नाही. आकर्षक पॅव्हिलियन प्रेक्षकांसाठी नक्कीच तयार केलेत. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला, झेल निसटला जातोय, झेल सटकला जातोय, आणि या मिळतंय ते जीवनदान. 27 धावा, षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर चालू असताना. अतिश नक्कीच आपण पाहतोय, स्ट्राईकच्या दिशेला 27 धावा, धावपलकावरती षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती या जे चालू आहे. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल, स्कोर कार्ड 27 वरती स्थिर. सूरज जाधव द्वारा मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी केली जाते. अनेक बक्षीसदाते असतील, त्यांचं लाभलेलं योगदान, त्यानंतर मात्र उभी राहिलेली भव्यदिव्य अशा प्रकारची क्रिकेटची स्पर्धा. सत्तावीस धाबा, धावपलकावरती सूरज जाधव परत एकदा मारा करण्यासाठी तयार. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय, असफल परत एकदा जे ठरवलं गेले. 27 वरती धावपलक स्थिर, सूरज जाधव 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, फक्त एक धाव खर्च केली. तेज तर्रार मारा नक्कीच आपण पाहतोय, अचूक टप्पा खूप महत्वाचा असतो. आणि या त्या ठिकाणी मात्र 3 चेंडूवरती फक्त एक धाव खर्च केली. परंतु आता मात्र आसमान दाखवलंय सूरज जाधवला, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर, 6 धावा. अतिच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 14 धावांवरती नाबाद, ऑन स्ट्राईक खेळतोय. मारा करण्यासाठी सूरज परत एकदा सज्ज होतोय.
बिनबाद 33 धावा स्कोर कार्ड वरती। परत एकदा शतरक्षक चेंडू वरती येईल, चेंडू फीड केला जातोय दुसऱ्या धावेसाठी पलायन। आपण पाहतोय वेल रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत, 35 धावा षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना एक मोठी भागीदारी नक्कीच बनवली जाते। बिनबाद 35 धावा स्कोर कार्ड वरती, दबाव तयार करणं खूप गरजेचं असतं, परंतु तो दबाव आतापर्यंत तयार करता आला नाही। पहा परत एकदा लॉन्ग ऑन बॉर्डर लाईन सीमारेषा पार उत्तुंग षटकार, 6 धावा। षटक बिनबाद 41 धावाक, अफलातून आणि जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतपर्यंत नक्कीच आपण पाहिली। 41 धावा 3 षटकांमध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत। 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत जो बाकी आहे, एक मोठी भागीदारी बनवण्यात आतापर्यंत नक्कीच यश येत आहे। न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधान संघ करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी। अतिश 10 चेंडू 22 धावांवरती नाबादायक, 9 चेंडू 17 धावांवरती रॉकी नाबादायक। एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचली जाते। सचिन आढाव गोलंदाजी मार्गवरती मात्र तयार होताना जो पाहिले मिळतोय, षटक चौथ। याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर, 6 धावा। सत्तेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती षटक चौथा प्रगती पथावरती चालू आहे। रॉकीच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला, 10 चेंडू 23 धावांवरती नाबाद आहे। सत्तेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहे। सचिन आढाव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय, सटकतोय, त्यानंतर मात्र सिंगल वसूल केली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र वसूल केली जाते। स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 48 वरती, सचिन आढावचं षटक क्रमांक चौथा प्रगती पथावरती चालू आहे। मावळ तालुक्यातील एक नामांकित समालोचक योगेश सावळे सर नक्कीच या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करेल। 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, षटक चौथा प्रगती पथावरती चालू आहे। पहिले दोन दिवस आपण पाहिलं, प्रवीण कामटकर सर नक्कीच आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल वसूल केली, एक धाव त्या ठिकाणी वसूल केली गेली, धाव फलक 48 वरती जाऊन पोहोचतोय, चौथं षटक चालू, 49 धावा, सचिन आढाव गोलंदाजी मार्गवरती आहे। मी नेहमीच सांगतो सचिनी 3 अक्षरं बरंच काही सांगून जातात, सचिन या 3 अक्षरामध्ये क्रिकेट विश्व सामावलंय। आणि पहा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, एक सनसनीत चौकार, 4 रन। त्रेपन्न धावा स्कोर कार्ड वरती षटक चौथ चालू आहे। रॉकी
बारा चेंडू 28 धावांवरती नाबाद। हा चेंडू आता मात्र कोणत्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। पुन्हा एकदा डॉट बॉल, या चेंडूवरती देखील रॉकीला उभं करून ठेवलं गेलंय। षटक संपलेत 49, धावा स्कोर कार्ड वरती आहे 53, बिनबाद 53। उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बाकी असेल, 2 षटकांचा खेळ बाकी असेल। कैलासवासी पहिलवान सागरभाऊ कोळेकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सागरभाऊ कोळेकर युथ फाउंडेशन आणि महाळुंगे क्रिकेट क्लब यांचं एक दर्जेदार आयोजन, मानाचा मुळशी करंडक, संपूर्ण मुळशी तालुक्याचं लक्ष या क्रिकेटच्या स्पर्धेवरती लागले। तिसऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपण येऊन पोहोचलोय, पहिले 2 दिवस नक्कीच आपण पाहिला, अतिशय रोमार्षक लढती रंगताना पाहायला मिळाल्या। तर आज तिसरा दिवस कोणता संघ नक्कीच आपण पाहतोय, सेमीफायनलमध्ये जाऊन दाखल होणार आहे ते मात्र पाहायचे। न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधान टीम करतीय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी। रणजित अबा कलाटिया स्पोर्ट फाउंडेशन वाकड टीम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय, शतरक्षण करताना पाहायला मिळते। ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय दुसरी धाव पूर्ण केली जाते, चेंडू असेल सीमा पार, चौकार, 4 रन। बिनबाद अर्धशतकी खेळी नक्की दोन्ही फलंदाजांकडून पाहिले, माहिती तब्बल 57 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। सिंगल घेतली गेली एक, ओ चेंडू सीमा पार, खनखनीत चौकार। आणि न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधान टीमच्या बद्दल सांगायचं झालं तर गत वर्षीचा विजेता आहे, मानाचा मुळशी करंडकाचा याच मैदानावरती विजेतेपद मिळवलं होतं। याच बरोबर गगनाला गवसणी घालणारा एक उत्तुंग षटकार। तुम्ही स्वतःला सिद्ध करा, आपोआप तुम्ही प्रसिद्ध होसाल। गत वर्षीचा नक्कीच विजेता परत एकदा, तीच धुवाधार कामगिरी नक्कीच पहिल्या सामन्यात करताना तुम्हाला जो पाहायला मिळतोय। सिंगल घेतली गेली, एक धाव त्या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला मात्र रणजिताबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ देखील कमी नाही आहे, त्यामुळे मात्र एक चांगली फायटिंग क्रिकेट रसिकांना मैदानावरती पाहायला मिळेल। 68 धावा षटक 5 प्रगती पथावरती चालू आहे। संघर्ष जिद्द या गोष्टींना फार मोठं महत्व असतं। अजिंक्य रहाणे आपण पाहत होतो बऱ्याच काळ क्रिकेटपासून दूर राहिला, परंतु IPL मध्ये केलेली मात्र झंझावती खेळी परत एकदा निवड झाली वर्ल्ड टेस्ट सिरीजच्या फायनलसाठी। अजिंक्य रहाणेची परत एकदा निवड मात्र नक्की जी झाली, कारण की त्यानं त्याचा दर्जा दाखवला। हा चेंडू अप्परकटचा फटका आहे, आपण पाहतोय चेंडू सुसाट वेगात
सीमारेषा पार होईल एक सनसनीत चौकार। पाचवं षटक चालू, 72 धावा धावपळकावरती, बिनबाद 72, मोठी भागीदारी रचली जाते। आतिश खेळकुळे 15 चेंडू 38 धावांवरती, तर 15 चेंडू 32 धावांवरती रॉकी नाबाद। 72 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती, षटक क्रमांक पाचवं, त्या ठिकाणी प्रगती पथावरती चालू असताना आपण पाहतोय। फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतला गेलाय, कव्हरच्या दिशेला शतरक्षक चेंडू वरती येतोय, घेतली जाईल ती सिंगल, फेकी यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचतीये। धावा, 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 73 बिनबाद, शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल। 73 धावांचा प्रचंड मोठा डोंगर उभा जो केला गेलाय। पहिल्या दिवशीचा पहिला सामना जर पाहिला तर 79 बनवले होत्या, मला वाटतं काल देखील 68 धावा पहिल्या सामन्यात ज्या बनवल्या गेल्या होत्या, आज पहिल्या सामन्यात 5 षटकातच 73 ज्या बनवल्या गेल्यात, उर्वरित शेवटचे 6 चेंडू नक्कीच बाकी। ऊन सावल्यांचा खेळ, परंतु असं वातावरण झाल्यानंतर नक्की थोडंसं खेळाडूंना देखील बरं वाटत असेल, कारण की उन्हाची दाहकता उष्णता तीव्र स्वरूपात नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, आणि या दरम्यान मात्र आपल्याला पाहायला मिळेल विकेट। बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय, एक मोठी भागीदारी तोडली, एक टाळ्यांच्या गजरात नक्कीच त्या ठिकाणी स्वागत केले जाते। रॉकी या नक्कीच परतलाय, टाळ्यांच्या गजरात रॉकीचं स्वागत केले जाते। सर्पमित्र अमित पवार, सर्पमित्र यांचं या ठिकाणी आगमन होतंय, मनापासून हार्दिक स्वागत। शतरक्षक चेंडूवरती आपण पाहतोय, धावा 74, षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती जे आहे, सचिन द्वारा गोलंदाजी जी केली जाते, 6 षटक प्रगतीपथावरती जे चालू आहे। याचबरोबर शतरक्षण अप्रतिम, शहात्तर धावा, षटक क्रमांक 4, अगदी 6 शेवटचं षटक प्रगतीपथावरती 76 धावक, सचिन आढाव या ठिकाणी आपण पाहतोय। सत्याहत्तर धाबा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आपण पाहतोय, चेंडूला फीड केले गेले। एकोण 80 धाबा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सचिन आढाव मारा करण्यासाठी तयार होतोय। हो, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये, धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर असेल,
79 धावा धावफलकावरती सचिन आढावचं षटक क्रमांक 6 जे चालू आहे. फुलटा चेंडू बॅट वरती घेतलाय, चेंडू सीमा पार होतोय, खनखनीत सनसनीत चौकार. तर बीमर साठी रिव्ह्यू नक्कीच घेतला जातोय. चेंडूची हाईट नक्कीच चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. मेहबूब भाई शेख हे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. नो बॉल तिसऱ्या पंचांचा निर्णय. स्कोर कार्ड मूव ऑन 84 84 धावा धाव फलकावरती. एक नो किती महागडा ठरतो. चौकार पाहायला मिळाला, नो बॉल नक्की जो पाहायला मिळाला. तब्बल 84 धावा स्कोर कार्ड वरती. याच बरोबर चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. थँक्यू. लाईन करून बाहेर यायचे. लाईन अप विनंती आहे. 90 धावा झाल्यात, 91 धावांचं लक्ष आहे. तर आतिश 20 चेंडू मध्ये 52 धावा. जबरदस्त अशा प्रकारचा खेळ, अर्धशतकी खेळी आतिशची आपल्याला पाहायला मिळाली. 20 चेंडू 52 धावा. टाळ्यांच्या गजरात नक्कीच त्याचं स्वागत सर्वजण करतायत. आतिशची धुवाधार खेळी. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधान 90 बनवल्यात, तर जिंकण्यासाठी 91 धावांचं लक्ष आहे. 91 इज टार्गेट. चला विनंती, आता क्षेत्ररक्षण लावणं देखील वेळेत गरजेचं आहे. काल अतिशय नियोजनबद्ध आपण 7 सामने वेळेत पार पाडले. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र जे लावलं जाईल. बॅट्समन मैदानाचा ताबा घेत आहेत. 91 इज टार्गेट. आणि यानंतर मात्र सेकंड इनिंगसाठी समालोचनासाठी मी आमंत्रित करेल मावळ तालुक्यातील समालोचक
जे आज आपल्या बरोबर जॉईन होत आहेत, योगेश सावळे यांना विनंती असेल की आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यावा. या सर, आपलं स्वागत आहे. मनापासून धन्यवाद सर. खरं तर आपण पहिले 2 दिवस त्यांचा एक गोड आणि सुमधुर आवाज ऐकला. यापूर्वी खरं तर मायक्रोफोनवरती होते. इच्छित स्वरूपामध्ये आज दिवस क्रमांक 3 मध्ये देखील त्यांचं एक सुंदर समालोचन आपण ऐकतोय. प्रवीण गायकवाड सर, मनपूर्वक आभार. हॅलो माईक चेक. आदिशक्ती तुळजा भवानी आणि त्या आदिशक्ती आदिमायेचं वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या रूपात जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, उभ्या हिंदुस्थानाचे आराधदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्राच्या मातीला खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावं कसे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राला, या महाराष्ट्राच्या मातीला आणि महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक कणाला लढावं कसं हे शिकवणारे स्वराज्याचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. या त्रिवार स्मृतींना अभिवादन करून मैदानाच्या आतमध्ये कैलासवासी पैलवान सागरभाऊ कोळेकर यूथ फाउंडेशन आणि महाळुंगे क्रिकेट क्लब आयोजित मानाचा मुळशी करंडक 2023 या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि दिवस क्रमांक 3 मधील सामना क्रमांक 1 आणि या पहिल्या सामन्यातील 2रा डाव सेकंड इनिंगला मैदानाच्या आतमध्ये सुरत होते. पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना खरं तर आपण पाहतोय गतवर्षीचा चॅम्पियन असलेला न्यू गोल्डन क्रिकेटला बावधन मानाचा मुळशी करंडक खरं तर 2022 या स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा खरं तर मानकरी ठरलेला संघ न्यू गोल्डन क्रिकेटला बावधन संघानं पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्या त्या 90 धावा आणि विजयासाठी एक बलाढ्यशाली टार्गेट रणजित अबाकालाडे स्पोर्ट फाउंडेशन वाकड या संघाच्या विरुद्धामध्ये ठेवले. तब्बल 91 धाव्यांचं 36 चेंडू आणि 91 धाव्यांचं हे आव्हान आपण पाहतोय खरं तर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. रणजित अबाकालाडे स्पोर्ट फाउंडेशन वाकड हा संघ देखील तितकाच ताकदवर, तितकाच बलाढ्य संघ आहे. हा संघ देखील या मैदानावरती चॅम्पियन ठरलेला संघ आहे. याच मैदानावरती खरं तर मागील महिन्यामध्ये पार पडलेल्या मानाचा शिवशक्ती करंडक या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकवणारा, प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपयांचं बक्षीस मिळवणारा रणजित अबाकालाडे स्पोर्ट फाउंडेशन वाकड हा संघ मैदानाच्या आतमध्ये धावेंचा पाठलाग करत असताना पाहायला मिळेल. आळुंगे क्रिकेट क्लब आयोजित कदरामबाबत कैलासवासी पैलवान सागरभाऊ कोळेकर यूथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं केलं गेलेलं एक बहारदार आयोजन, एक बहारदार नियोजन खऱ्या अर्थानं दिवस क्रमांक 3 मध्ये जे तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाईल षटक क्रमांक 1 आतिश कुंभार, लेट्स प्ले, डावाला सुरुवात. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पहिल्या चेंडू विजयष्टीच्या बराचसा बाहेर, भीमा लष्करी अर्थात तम्मा तर नॉन स्ट्राईक एंडला सुजित कलाटे हे घातक आणि विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1 आणि या पॉवर प्लेमध्ये निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला थर्ड्या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक जे पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा चेंडू मात्र सुरेख होता. पहिला चेंडू निश्चित स्वरूपामध्ये उजवाष्टीच्या बराचसा बाहेर होता, परंतु हा चेंडू हलक्या हाताने स्टेअर करत एक सिंगल धावे चेंडूवरती घेतले. धावफलकावरती एकने वाढ होते, धावफलक पुढे जाऊन पोहोचते. 2 अंकावरती षटक क्रमांक 1 आतिश कुंभार. पहिल्या डावामध्ये एक तडाखेबंद फलंदाजी केल्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये आतिश कुंभार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 हाताळताना जो पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू स्लोवर म्हणून होता. अभिखेडचा प्रयत्न सुजित कलाडेचा, फटका फसलाय. ऋतिक रास्ते डाऊन द बॉल, झेल टिपलाय, धक्का क्रमांक 1 फलंदाज आतिश कुंभार बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे, माफ करा. फलंदाज सुजित कलाटे बॅक टू द पवेलियन होताना पाहायला मिळते. आतिश कुंभार खरं तर गोलंदाजीच्या मार्कवरती होता. ऋतिकनं एक कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपल्यानंतर सुजित कलाटे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. संघाला खरं तर पहिल्याच चरणामध्ये एक फार मोठा धक्का जो बसलेला पाहायला मिळतोय. आतिशची मात्र एक जबरदस्त सुरुवात खऱ्या अर्थानं जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालीत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतील.
प्रसाद कलाटे नवीन फलंदाज मैदानाच्या दाखवत आहेत. एक जबरदस्त सुरुवात खऱ्या अर्थाने अतिशय माध्यमातून पाहायला मिळते. प्रथमतः फलंदाजी केल्यानंतर खरं तर गोलंदाजीसाठी षटक क्रमांक एक मध्ये पहिला चेंडू उजेष्टीच्या बाहेर, त्यानंतर मात्र एक सिंगल आणि त्यानंतरच्या चेंडूवरती फलंदाज सुजित कलाटे मैदानाच्या मध्ये बाद झालेत. 91 धावेंचा पाटला खरं तर सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये पण पावतोय. षटक क्रमांक एक मध्ये विकेट जो पाहायला मिळाला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आतिश, वेळेचा चेंडू ऑन साईडला टोलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडूचं कलेक्शन करेल, तोपर्यंत मात्र केवळ एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. एका सिंगलनं पुन्हा एकदा संत गतीने धावपलक पुढे जात आहे. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर गडबडत आहेत. दिवस क्रमांक एक पासून पाहते खरंतर पंचांचं हे त्रिकूट निश्चित स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं पंचक्रोशीमध्ये नावाजलेलं अतिशय अनुभवी असं पंचांचं त्रिकूट खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळते. वेळेचा चेंडू इन साइड आउट खेळला, ओव्हर कव्हर्स मात्र एक जबरदस्त तडाखा. चेंडू मात्र सीमारेषेला आगलावत पोहोचेल सीमारेषा पार. मानाचा मुळशी करंडक 2023 चा खनखनी चौकार, 4 धावा. यानंतरच्या होणाऱ्या मॅचचा टॉस देखील या ठिकाणी होणार आहे. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आणि ज्यांच्या विरोधामध्ये बालगुडी क्रिकेट क्लब बालगुडी, दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपर्क करा. टॉस आपण करणार आहोत. त्यावेळी त्या चेंडू ऑन साईडला खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक, इथं मात्र शॉट फाईन लेगला तैनात. एक सिंगल धाव्या चेंडूवरती देखील मिळेल. चौकार खेळल्यानंतर आपण पाहतो एक सिंगल धाव घेतली आणि एका सिंगलनं धावपलक मात्र निश्चित स्वरूपामध्ये पुढे सरसावत आहे. एका कडेच्या मोबदल्यामध्ये 8 धावा मैदानाच्या आतमध्ये धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. आतिश कुंभार षटक क्रमांक पहिलं, एक मोठा विकेट खरं तर आतिशनं मिळवलाय, परंतु जर पाहिलं गेलं तर रणजित आबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन या संघाच्या बॅटिंगमध्ये डेप्थ आहेत. या संघाची बॅटिंग ऑर्डर देखील तगडी ताकदवर आहे. मधल्या फळीतील फलंदाज देखील खरं तर पहिल्या चेंडूपासून आक्रमणाची ताकद ठेवणारे बॅटिंग ऑर्डर असणार हा संघ. निश्चित स्वरूपामध्ये 91 धावेंचा पाठला कशा प्रकारे करेल ते देखील पाहणं तितकंसं गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा ज्या 6 चेंडूंच्या अखेरीस धावपलकावरती बनवलं गेलं. षटक क्रमांक दुसरं निश्चित स्वरूपामध्ये मुख्य मंचाच्या एंडकडनं जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय खरं तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये संजय भालेराव सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अजय आवळे सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मेहबूब सर. निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला पंचांचं त्रिकूट दिवस क्रमांक एक पासून खरं तर पाहायला मिळते. या संपूर्ण पंच कमिटीचे देखील आपण पाहतोय अतिशय काटेकोर पद्धतीने खरं तर कुठल्याही खेळाडूवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशा प्रकारची महत्त्वपूर्ण पंचांची भूमिका या तीनही पंचांच्या माध्यमातून आहे. लाईव्ह स्कोरिंगच्या माध्यमातून जय पवार सर देखील आपल्याबरोबर जोडले गेलेत. डबल 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धेचा मुद्दा लाईव्ह थेट प्रक्षेपण होते. यानंतरच्या मॅचचा टॉस होणार आहे. आदरणीय हो यावेळेचा चेंडू भीम आलस्करे जबरदस्त तडाखा, चेंडूला मात्र फेकून दिलंय. डीप लॉंग लेग सीमारेषा पार, ब्रँडेड चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. यानंतरच्या होणार मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय अक्षयजी देवजीरकर या मान्यवरांना विनंती आहे आपण टॉससाठी या. काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान आणि त्यांच्या विरोधामध्ये बालगुडी क्रिकेट क्लब या दोन संघांच्या दरम्यान टॉस होणार आहे. आपल्याचा चेंडू आदित्य राजावत जबरदस्त चेंडू मैदानाच्या फेकलाय. या पूर्वीच्या चेंडूवरती खरं तर चौकार आपण पाहिलाय, परंतु त्यानंतर आदित्य राजावतचं कमबॅक खरं तर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. तालुक्यातील खरं तर असणारा एक तगडा ताकदवर संघ म्हणून खऱ्या अर्थानं न्यू गोल्डन क्रिकेट क्लब भावधन या संघाची ओळख आहे. अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असणार हा संघ. हा चेंडू उजेष्टीच्या बराचसा बाहेर, मुख्य पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय. एक अतिरिक्त अवांतर धाव, स्कोरकार्डवरती होते वाढ. एक गडी बाद,
धावपळ कवरती 13 धावा। स्वर्गीय कलवासी बाळासाहेब सोपणकर पवळे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये खरंतर आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन। यावेळी त्या चेंडू फटका बसलाय, क्षेत्ररक्षक आशिष चेंडूच्या खाली झेल ठिपला जातोय, धक्का क्रमांक 2 फलंदाज बी मालेश्कर अर्थात तम्मा तो मात्र होतोय बाद। काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान संघानं खरं तर टॉस जिंकलेला आहे, निर्णय घेतलाय प्रथमतः फिल्डिंग करण्याचा। भलगुडी क्रिकेट क्लब संघाला आमंत्रण दिले प्रथमतः फलंदाजीसाठी। न्यू गोल्डन क्रिकेट क्लब खरं तर या संघाबद्दल चर्चा करत होतो, अतिशय ताकदवर संघ म्हणून या संघाची ओळख आहे। निश्चित स्वरूपामध्ये केवळ 3 कुटुंबांमध्ये असणारा हा खरं तर संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। निश्चित स्वरूपामध्ये या संघामध्ये तुम्हाला पिता पुत्राची जोडी, भावांची जोडी देखील खरं तर या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते। अतिशय तगडा ताकदवर संघ, जवळपास अर्धा संघ 40+ वरील खरं तर वयोगटातील असणारे खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे त्या चेंडू पहिल्या चेंडूवरती आक्रमण, चेंडूला मात्र फेकून दिला कव्हरच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार, पुन्हा एकदा मिळेल ब्रँडेड चौकार, 4 धावा। दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावपळ कवरत्यात नवीन फलंदाज सागर तोर। यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण आणि पुन्हा एकदा चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या अगदी बाहेर, पुन्हा एकदा मिळेल एक क्लासिकल A1 क्वालिटीचा खणखणी चौकार, 4 धावा। लागोपाठच्या 2 चेंडूवरती सागर तौरच्या बॅटमधनं लागोपाठचे 2 चौकार खेळले गेलेत, पाहूया लागोपाठचा 3रा चौकार सागर आपल्या संघासाठी खेळतील का। ताकद खरं तर फार मोठी आहे, क्षमता खरं तर सागर यांच्याकडे फार मोठी आहे। यापूर्वी कित्येकदा हेच मैदान खरं तर सागर तौर या फलंदाजानं गाजवलेलं आपण पाहिलंय, पाहूया पुन्हा एकदा आदित्य राजावत कशा प्रकारे कम बॅक तो मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारेल। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुढे सरसावत फटका खेळला क्षेत्ररक्षक, दूरवरतून रॉकी चेंडूला कव्हर करण्यासाठी धावत पळत येत आहेत योगेश, त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचत आहेत, चेंडूला अडवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक पण पाहतोय संपलं गेले ते दुसऱ्या क्रमांकाचं, 2 गडी बाद 22 धावा ज्या धावपळकावरती आहेत। रॉकी राजावत, योगेश राजावत आणि खतर जयदेव राजावत या 3 भावांची जोडी देखील आपल्याला या न्यू गोल्डन क्रिकेट बावधन संघामध्ये पाहायला मिळते। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपले गेले ते दुसऱ्या क्रमांकाचं, 11 सरासरीने बनवल्या गेल्या त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा। अजूनही आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक असणार आहे ते 24 आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 69 धाव्यांची गरज आहे। दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं क्रिकेट वेड व्यक्तिमत्व तालुक्यामधील होणाऱ्या सर्वच क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये प्रामुख्यानं उपस्थित राहणारे आदरणीय सुनील काका मारणे मान्यवरांचं या ठिकाणी होतं शुभागमन, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। प्रामुख्यानं बघते खरं तर आवर्जून उपस्थिती दाखवणारे, त्याचबरोबर सर्व खेळाडूंचे खरं तर खडानखडा माहिती ठेवणारे, सर्व संघांचा इतिहास खरं तर माहिती असणारे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व खरं तर सुनील काका मारणे व्यासपीठावरती उपस्थित आहेत। मनपूर्वक स्वागत षडक क्रमांक 3 पुन्हा एकदा, ज्या एंडनं अतिशय षडक क्रमांक पहिलं हाताळले त्याच एंडनं पुन्हा एकदा तो षडक क्रमांक 3 घेऊन दाखल झालाय। निर्णायक षडक खरं तर मैदानामध्ये आतिथ्य जे पाहायला मिळणार आहे, षटक क्रमांक 3 घेऊन दाखल झालाय। पहिला चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळालाय, पहिल्या चेंडूवरती घेतली गेली एक सिंगल धाव आणि त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळेल। प्रथम क्रमांक रोख रक्कम तब्बल 1,50,000 रुपये आणि मानाचं झळल तर करंडक असणारी खरं तर क्रिकेटची स्पर्धा, कैलासवासी पैलवान सागरभाऊ कोळेकर यूथ फाउंडेशन आणि महाळुंगे क्रिकेट क्लब आयोजित मानाचा मुळशी करंडक 2023 ही स्पर्धा खऱ्या अर्थानं
दिवस क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय आतिश कुंभार मात्र कला दाखवतोय सातत्याने बनवाट वेगामध्ये गोलंदाजी करणारा आतिश कुंभार आज मात्र खरं तर वेगळ्या प्रकारची गोलंदाजी साकारतोय कुठल्या प्रकारे बनवाट वेगाचे चेंडू फेकत नाहीये स्लोवर वन खरं तर तो माझं आज अस्त्र म्हणून वापरतोय फलंदाजाला त्या स्लोवर वरती बीट देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय पुन्हा एकदा आतिश मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तयार होताना पाहायला मिळतील खऱ्या अर्थानं बरसा लेदर बॉल क्रिकेट खेळणारा बरसा लेदर बॉल क्रिकेट गाजवणारा आतिश कुंभार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय न्यू गोल्डन क्रिकेटला बावधन संघाचा असणारा डायमंड म्हणून खऱ्या अर्थानं उपमा देखील या खेळाडूला दिली गेली सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा बेस्ट बॅट्समनचा किताब पटकावणारा आतिश कुंभार या संघाचा असणारा प्रमुख खेळाडू म्हणून आतिषकडे पाहिले जातं रणजित अबाकलाटे स्पोर्ट फाउंडेशन वाकड पहिल्या सामन्यामध्ये हा संघ मात्र थोडासा अडकलतोय पहिल्या सामन्यामध्ये फार मोठा संघर्ष करतोय परंतु जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी शेवटच्या चेंडूपर्यंत लढा तुम्हाला खरं तर द्यावा लागणार आहे शेवटच्या षटकापर्यंत खरं तर तुम्हाला आपल्या संघासाठी मेहनत खरं तर करावी लागेल यावेळेचा चेंडू मात्र बिग हिट केला आहे चेंडू उंच आकाशामध्ये पाहिजे चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय आउट ऑफ द पार्क गगनचुंबी गगन बेदी षटकार 6 धावा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले ते तिसऱ्या क्रमांकाचं अखेरच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावपळकावरती नजर टाकाल तर 2 गडी बाद 29 धावा 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय 3 षटक संपले गेलेत बनवले गेलेत 29 अजूनही 3 षटक शिल्लक आहेत अजूनही बनवायचे आहेत त्या तब्बल आणि तब्बल 62 धावा अतिशय बलाढ्य असं टार्गेट खरं तर मैदानाच्यामध्ये पाहायला मिळेल परंतु याच मैदानावरती खऱ्या अर्थाने कित्येकदा अशा प्रकारचं धावपळक आपण चेस होताना पाहिले अशा प्रकारच्या धावा मग खरं तर चेस होताना कित्येकदा आपण मैदानावरती पाहिलेल्या आहेत पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 14 घेऊन खरं तर आदित्य राजा व षटक क्रमांक 2 मध्ये चांगली गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा आदित्यवरती संघ नायकानं विश्वास दाखवलाय किरण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं खेळत असलेला संघ आपण पाहतोय न्यू गोल्डन क्रिकेटला बावधन तर दुसऱ्या बाजूनं रियाज शेख यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ रणजित अबाकलाडे स्पोर्ट फाउंडेशन वाकड आदित्य राजा षटक क्रमांक 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जो पाहायला मिळेल 3 षटकांमध्ये 29 बनवल्या 3 षटकांमध्ये 62 बनवायच्यात ओ यावेळी त्या चेंडू पुन्हा त्या सागर तोर थोडीशी दिशा खराब होती दिशा से फटके तो फडेंगे फटके चेंडू सीमारेषा पार पुन्हा एकदा आलाय कणकणी चौकार 4 धावा पहिल्या चेंडूवरती खरं तर मैदानाच्या आतमध्ये एक मोठा तडाखा खरं तर पाहायला मिळाला आहे आदित्य राजावतवरती आक्रमण चढवले निश्चित स्वरूपामध्ये सागर तोर यापूर्वीच्या जर पहिल्या 2 चेंडूवरती त्यानं पाहिलं तर 2 चौकार देखील खेळलेले आपण पाहिलेत वैयक्तिक जर पाहिलं तर सागर तोर 5 चेंडू आणि 14 धाव्यांची खेळी करतात पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि धपलकावरती 2 गडी बाद 33 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार जे परिवर्तन होताना पाहायला मिळते जाळं खरं तर विणलं जाते सागर तोरला बाद करण्यासाठी आदित्य राजावत पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट यावेळेस मात्र यू मेस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल 3 तार त्रिफळा सागर तोर बॅक टू द पवेलियन सागर तोर मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होताना पाहायला मिळतील षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना आदित्य राजावत देखील खरं तर कमालीची गोलंदाजी साकारताना पाहायला मिळते सातत्यानं खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाजी साकारत असताना अनोखे विक्रम बनवणारा विकेट हॅट्रिक
देखील कित्येकदा आपल्या नावावरती कोरणारा आपण पाहतोय. आदित्य राजावत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तेहतीस धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन गायकवाड नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. संघातील असणारा खरं तर डावखोऱ्याचा असणारा एक विस्फोटक फलंदाज या संघातील असणारे सिक्स हिटिंग मशीन म्हणून खरं सचिन गायकवाड यांच्याकडे पाहिलं जातं. मोठमोठ्या या सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं एक तडाखेबंद फटकेबाजी सचिन गायकवाडची कित्येकदा आपण पाहिली. यावेळेचा चेंडू मात्र एसट्यांच्या वाटेमागे थोडीशी चुकी होते आणि त्यानंतर घेतली गेली एक सिंगल अर्थात वाईट प्लस वन अशा दोन धावा या चेंडूवरती मिळणार आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये खरं तर वारंवार परिवर्तन देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऑन साईडला तीन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला देखील आपण पाहतोय दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. आदित्य राजावत राईट आर्म वर द विकेट यावेळेस मात्र प्रसाद कलाडे सवार चेंडू परफेक्ट मिळाला तो बॅट वाघाची दहाड फोडलाय पहाड मानाचा मुळशी करंडक 2023 चा दिमागदार शानदार षटकार. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा मैदानाच्या आतमध्ये धबलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकार प्रसाद कलाटे यांच्या बॅट पडून आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रसाद कलाटे खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळाचा फार मोठा अनुभव खरं तर हाफ पिच क्रिकेट बराचसा गाजवणारा फुल पिच क्रिकेटमध्ये देखील आपली एक जबरदस्त कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा प्रसाद कलाटे ऑन स्ट्राईक तयार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण चढवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल जरूर एका टप्प्यावरती चेंडूचं कलेक्शन करेल तोपर्यंत मैदानाच्या मध्ये मिळेल केवळ एक सिंगल. तिसऱ्या पंचांकडे मात्र भीमरसाठी जो निर्णय पाठवला टी व्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून भीमरसाठी कदर रिव्ह्यू आहे. बघा तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. तब्बल तीन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण होताना जे पाहायला मिळते क्रिकलाय स्पोर्टच्या माध्यमातून पाहतोय. खरं तर अमित भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. ही संपूर्ण लाईव्ह टीम अतिशय मेहनत घेताना खरं तर पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मेहबूब सर ते मात्र चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवताना पाहायला मिळतील. भीमरसाठी खरं तर रिव्ह्यू घेतला गेलाय. दुसऱ्या पंचांचा निर्णय ते फेअर डिलिव्हरी आहे. कुठल्याही प्रकारे इथे मात्र गोलंदाज दंडित होणार नाही.
तीन गडी बाद 43 धावा मैदान मध्ये बंबावतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळेल. आदित्य राजावत बंबावतोय मैदान मध्ये. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळते. धाव्यांची गती खतर तो रोखण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. एक चौकार एक षटकार जरूर आलाय, परंतु एक फलंदाजाला देखील आदित्यनं बाद केलेला आहे. आतापर्यंत वैयक्तिक 2 विकेट खरेदी आदित्य राजाच्या नावावरती आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस देखील हल्ला, यावेळेस देखील ताकदवर तडाखा. चेंडू जाऊन उंची घेतली, लांबी थोडीशी कमी. आशिष चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. फलंदाज प्रसाद या ठिकाणी बाद. अखेरच्या चेंडूवरती आदित्यनं पुन्हा एकदा विकेट खरं तर आपल्या नावावरती केलाय. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 43 धावा धोबलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 48 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 48 मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला खतर 24 सरासरीनं जी धावपळक उभारावं लागेल. आणि ज्यावेळी खतर रिक्वायर्ड रन रेट हा 24 अंकावरती असतो त्यावेळी तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये मोठमोठे विकेटची गरज असते. चौकार षटकारांची आतिषबाजी खरं तर तुम्हाला गरज असते. मैदानाच्या पण षटक क्रमांक पण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 5 क्रमांकाचं घेऊन गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 मध्ये रॉकी राजावत षटक क्रमांक 5 घेऊन तयार होत आहेत. खरं तर पण पाहतोय गतवर्षीचा मानाचा मुळशी करंडक 2022 या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला. टू व्हीलर स्प्लेंडर बाईक पटकवणारा रॉकी राजावत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना एक जबरदस्त सुरुवात करतो संघाला करून दिली होती. त्यानंतर एक जबरदस्त शेवट आतिश कुंभारनं केला होता. यावेळेस मात्र सचिन गायकवाडचा ट्रेडमार्क एक ताकदवर तडाखा. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा येतोय कणकणीत षटकार. बारा चेंडू आणि 48 धाव्यांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती रॉकी राजावतवर त्याला चढवला आहे. सचिन गायकवाडकडे ताकद आहे, सचिन गायकवाडकडे क्षमता आहे आणि त्यानं पहिल्या चेंडूवरती आपली ताकद दाखवली. षटकार वसूल केलाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रॉकी राजावत गोलंदाजीसाठी तयार होताना पाहायला मिळेल. अजूनही 11 चेंडू विजयासाठी 42 धाव्यांची गरज आहे. सचिन गायकवाडच्या बॅटमन षटक क्रमांक 5 मध्ये षटकार आलाय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा दिशा खराब आणि दशा देखील खराब आहे. एक अतिरिक्त अवांतर धाव स्कोरकार्डवरती वाढ होताना पाहायला मिळेल. एका धावीनं धावपलक पुढे जातो. स्कोरकार्डवरती 4 गडी बाद 50 धावा धावपलकावरती म्हणत जातात. संघाची 50 या ठिकाणी पूर्ण होते. ज्यावेळेस पुन्हा एकदा सचिन गायकवाड झाला, क्षेत्ररक्षक मात्र सुरेख आहे. एका टप्प्यावरती चेंडूचं सुरेख कलेक्शन आहे. इथं मात्र फेकी थोडीशी अस्ताव्यस्त, कलेक्शन खराब. 2 धाव पळून पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव पाहता पाहता पळून पूर्ण होते. या 3 धाव्यांच्या मदतीनं धावपलक मात्र पुढे जाऊन पोहोचतोय. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलकावर त्या 53 धावा. माहुल तालुक्यातील असणारे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं पवन चॅलेंजर्सच्या संघाचे असणारे अष्टपैलू खेळाडू या उद्योजक आमचे मित्र शक्तीदादा कालेकर देखील खरं तर या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. आपलं देखील मनाचं मुळशी करंडक 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 4 गडी बाद 53 धावा धावपलकावरती असताना रॉकी राजावतवरती पहिल्या चेंडूवरती हल्ला, त्यानंतर आलेला वाईड आणि त्यानंतर आलेला 3 धावा. अर्थात पहिल्या 2 चेंडूवरती आला 10, शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहे 10 आणि बनवायचे आहेत त्या 38 धावा. पडला असेल हजारदा पराभवाच्या भयानं रात्री रडला असेल हजारदा. झाले गेले विसर अश्रुवर मुठावळ, ध्येयावरती ठेव नजर. अजून एक दु प्रयत्न कर, अजून एक दु प्रयत्न कर. तो प्रयत्न असं करावा लागेल. एका बाजूने सचिन गायकवाड मोठी फटकेबाजी करतायत, परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर महेश शेडगे तो मात्र पहिल्या चेंडूवरती बीट झालाय. पहिला चेंडू डॉट खेळलाय. महेश देखील एक तगडा ताकदवर फलंदाज आहे. महेश शेड देखील लांब लांब पल्याचे चौकार षटकार खेळण्याची क्षमता आहे. परंतु रॉकी राजावतकडे देखील अनुभव आहे आणि तो अनुभवाचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा महेश पूर्णपणे बीट होत आहे. तो रॉकी राजावतची फिरकीची जादू
महेशला मात्र समजत नाहीये आणि लागोपाठचा दुसरा चेंडू महेश शेडगे डॉट बॉल निर्धार चेंडू खेळतात. एका एका डॉट बॉलनं खरं तर समीकरण दूरवरती पोहोचताना पाहायला मिळेल. यावेळी ज्येष्ठ यांच्या पाठीमागे चुकी होते. धावेला मात्र फलंदाज आपण पाहतोय नकार या ठिकाणी गळत आहेत. लागोपाठच्या आपण पाहतोय तीन चेंडू मैदानाच्या मध्ये जे डॉट बॉल आहेत चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा अखेरचे 7 चेंडू विजयासाठी 38 38 धाव्यांची गरज. हो यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिला चेंडू षटकार होता, दुसरा चेंडू वाईड होता, त्यानंतर मात्र 3 धावा धावून पूर्ण केल्या होत्या. पहिल्या 2 चेंडूवरती आल्या होत्या 10 धावा आणि त्यानंतरचे उर्वरित 4 चेंडू ते मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. महेश शेडगे करतो मात्र पूर्णपणे भेट होताना पाहायला मिळालाय. रॉकी राजावतनं आपला अनुभव वापरलाय, अनुभवानं खरं तर शिकवण दिले. कधीच कोणाच्या चुका आणि उणीवा शोधत बसू नका. नियती घेईल हिशोब तो तुम्ही कधीच करू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे. आपण चाललो आपल्या ध्येयपूर्तीकडे. आपण आहे पहिल्या पानावरती. अजून आयुष्याचं पूर्ण पुस्तक बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी तब्बल आणि तब्बल 38 धावांची गरज जी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा आघात करावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करावा लागेल आणि त्यानंतर देखील अतिरिक्त अवांतर धावेची गरज जी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे. अतिरिक्त अवांतर धावा ज्या मात्र न्यू गोल्डन क्रिकेटला बावधन संघाला या मॅचमध्ये खरं तर आव्हानात्मक ठरताना ज्या पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहतोय अखेरचं 6 चेंडू घेऊन संघाचे असणारे संघ नायक, संघाचा असणारा मुख्य लीडर, संघाचा असणारा नेता किरण कुंभार जे मात्र अखेरचे षटक हाताळताना पाहायला मिळतात. शेवटच्या 6 चेंडूवरती 38 रोखायच्यात. ऑन स्ट्राईक तर पाहिलं गेलं तर रणजितबा कलाडे स्पोर्ट फाउंडेशन वाकडे संघाची असणारी 6 हिटिंग मशीन खरं तर आपण पाहतोय फलंदाज सचिन गायकवाड ऑन स्ट्राईक आहेत. पुढचा चेंडू या षटकातील पहिला चेंडू किरण कुंभार तयार होत आहेत. ओहो पहिला चेंडू मैदानाच्या सुरेख, पहिला चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पराभवाच्या खाईत खरं तर रणजितबा कलाडे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ सापडलाय. परंतु या स्वरूपामध्ये आपल्या संघासाठी खरं तर जरी संघ पराभूत असला तरी मोठं योगदान तुम्हाला द्यावं लागेल कारण नेट रन रेट हा महत्वाचा आहे. दरम्यान झेल टिपला जातोय, विकेटचा होतोय पतन. फलंदाज सचिन गायकवाड ते मात्र होत आहेत बाद. नवे फलंदाज सूरज जाधव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 5 फलंदाज बाद झाले, धावपळकावरती 53 बनवले गेल्यात. अखेरचे 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूवरती 38 धाव्यांची गरज आहे. संघ पराभवाच्या काही सापडलाय परंतु प्रयत्न मात्र तुम्हाला या ठिकाणी करावे लागेल. संघ जरी पराभूत असला ना तरी तो कमीत कमी फरकानं पराभूत व्हावा अशा प्रकारचा लढा खरं तर तुम्हाला द्यावा लागेल. कारण आपण पाहतोय खरं तर लीग मॅचेसमधील 6 सामने संपल्यानंतर खरं तर पॉईंट टेबलमधील असणारे 2 टॉपर संघ ते निश्चित स्वरूपामध्ये सामना क्रमांक 7 क्वार्टर फायनलमध्ये भेटताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या क्वार्टर फायनलसाठी खरं तर नेट रन रेट तो देखील फार महत्त्वपूर्ण असतो. चारही संघ जर पाहिले तर आजच्या दिवसातील तगडे ताकदवर संघ आहेत. या नंतरचा होणारा सामना श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान आणि भालगुडी क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंगचा. त्यामुळे सूरज जाधवसाठी हा चेंडू शरीराचा वेध घेणारा किरण कुंभार जबरदस्त चेंडू मैदानामध्ये फेकत आहेत. लागोपाठचा दुसरा चेंडू खरं तर निर्धार पहिल्या चेंडूवरती खरं तर विकेट होता. सूरज जाधवसाठी हा चेंडू डॉट बॉल आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 5 गडी बाद धावपळकावरती 53 धावा. किरण कुंभार पुन्हा एकदा तयार होत आहेत. राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा, हा चेंडू देखील पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. संघ खरं तर पराभवाच्या खाईत असताना पहिल्या काही षटकांमध्ये मोठी फटकेबाजी सुरू असताना यावेळी मात्र आपण पाहतोय संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. पंचजन्य शंख खतर फुंकला गेला विजयाचा. मैदानाच्या आतमध्ये अखेरचे काही चेंडू शिल्लक, औपचारिकता केवळ शिल्लक आहे. बॅटिंग करणारा संघ मैदानाच्यामध्ये खरं तर मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना हा संघ या ठिकाणी बॅकफूटवरती गेलाय. अखेरचे काही चेंडू शिल्लक यानंतर मात्र निश्चित होणार आहे. सामना क्रमांक 1 मध्ये विजयी संघ मात्र तो आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. संपलं गेलं षटक क्रमांक 6 क्रमांकाचा अर्थात सेकंड इनिंग देखील या ठिकाणी संपले गेले. आणि मैदानाच्या मध्ये पाहतोय फार मोठ्या फरकानं
खर न्यू गोल्डन क्रिकेट बावधन हा संघान यठिका बाजी मार है तब्बल तब्बल 37 धावे फरकान पहले सामन मधे बाजी खरतर यठिका जी मारले गेले सामन मधे अपन पहतो मैन ऑफ द मैच प्लेयर ऑफ द मैच से मानकर ठरता है आतिश कुंभार ठरता है सामन के सामनावीर प्लेयर ऑफ द मैच से मानकारी या आतिश मैन ऑफ द मैच से अपना सन्म्न किया जाए क्रिकेट वेड़ व्यक्तिमत्व आदरणीय सुनील काका मारने शुभ हस्ते खरतर मैन ऑफ द मैच का किताब देखिए यठिका दिला जा रहा है पहले सामन मे जबरदस्त खेली खरतर अपन पहतो बैटिंग करता वीस चेंडू और 52 धावे की खेल साकार है तो गोलंदाजी करता देखी अपन पहतो दोन ओवर मे एक विकेट तीन घवल 15 धावा तठिका खर्च के लिए शिस्तबद्ध पद्धति एक उड़ी में एक लाइन में खतर अपन पहतो किरण कुंभार नेतृत्वाखाली खेलना संघ गोल्डन क्रिकेट